वळूयात पुढच्या बातमीकडे. लाल बावटा संघटनेकडून परतूर मधील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी भूमिहीन मजुरांच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. या मोर्चात शेतकरी मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज आम्ही परतूर येथे एक सर्व मजुरांचा एक मोठा मोर्चा SDM कार्यालयावर काढलेला आहे. मोर्चामध्ये जे मागण्या आहेत ते मागण्या प्रमुखाने आहेत की सरकार शेतकऱ्यांना जे किसान सन्मान योजनेअंतर्गत जे 6,000 रुपये वार्षिक त्यांना देत आहे, पण भूमिहीन मजुरांचं काय, तर भूमिहीन मजुरांना देखील वर्षाचे 6,000 रुपये त्यांच्या खात्यावर गेले पाहिजे. त्याच्याचनंतर 2013 कायद्याची अंमलबजावणी करून सरकारने जे भूमिहीन मजूर आहेत त्यांना जमिनीचे वाटप केले पाहिजेत. त्याच्यानंतर मागेल त्या कुटुंबाला रोजगार हमीची कामे सरकारने तातडीने दिली पाहिजेत. त्याच्यानंतर रोजगार हमीच्या कामावर जे महागाईच्या दृष्टिकोनातून 750 रुपये रोज आणि 250 दिवस काम सरकारने दिले पाहिजेत, कारण की महागाई ही वाढलेली आहे ती सर्वांसाठीच वाढलेली आहे. फक्त कर्मचारी नोकरदार वर्गांसाठीच महागाई वाढली असं नाही आहे, तर महागाई ही मजुरांसाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनाच वाढलेली आहे. म्हणून महागाईच्या निर्देशांकानुसार जर सरकार नोकरदार वर्गाच्या पेमेंटमध्ये जर वाढ करत असेल तर मजुरांच्या वेतनामध्ये देखील वाढ झाली पाहिजे. म्हणून 750 रुपये रोज रोजगार हमीच्या कामावर मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर क वर्ग नगरपालिकेमध्ये रोजगार हमीची कामे मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर सरकारने जे रोजगार एक कायदा लागू केलेला आहे NCR NPR आणि CAA, त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा मोर्चा काढत आहोत. आणि ते जे काही विधेयक आणलेले आहे ते विधेयक रद्द झालं पाहिजे. हे देशासाठी हे घातक आहे. आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे आणि भाजप सरकार देशामध्ये जातीय वाद निर्माण करण्याचं काम करत आहे. एकीकडे NCR आणि NPR आणि CAAचा वाद सगळीकडे चालू असताना देखील या देशाची जी की भारतीय रेल्वे आहे, भारतीय रेल्वेचे ट्रॅक हे प्रायव्हेट जे उद्योगपती आहेत त्यांना विकण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. ही देशाची संपत्ती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या रेल्वेमध्ये जे काही मुलं आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. एकीकडे भाजप सरकार म्हणते की आम्ही 2 कोटी नोकऱ्या देऊत आणि सगळीकडे म्हणजे BSNL असेल, त्याच्यानंतर जे काही कंपन्या असतील, त्याच्यानंतर वीज महामंडळ असेल, ST महामंडळ असेल, आता रेल्वे आहे, सगळ्यांचं खाजगीकरण करत आहे, मग नोकऱ्या देणार कुठे? आणि दुसरीकडे म्हणतात की तुम्ही चौकामध्ये भजेतळा म्हणजे इंजिनिअरिंग करून मेडिकल करून आणि उच्च शिक्षण घेऊन आम्ही का भजेतळाचे हा का उद्योग झाला काय किंवा हा रोजगार झाला काय? त्याच्यामुळे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPM आणि शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने या भाजप सरकारचा निषेध करत आहोत. त्याच्यानंतर आजच्याच पेपरला बातमी आहे की 145 रुपये दराने गॅसचे भाव वाढलेले आहे, याचा देखील आम्ही निषेध करत आहोत. वाढती महागाई मध्ये सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचं काम हा भाजप सरकार करत आहे. रोजगाराचा प्रश्न एका बाजूला, मूलभूत प्रश्न एका बाजूला, शिक्षण एका बाजूला, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ज्या गोष्टींमध्ये वाद निर्माण होईल आणि देशामध्ये वातावरण खराब होईल असले वादग्रस्त प्रश्न निर्माण करण्याचं काम भाजप सरकार करत आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्याच्यासाठी निषेधार्थ आम्ही मोर्चा काढत आहोत.